नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर शेतकरी मित्रांनो, आजपासून पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार, काय अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, सोमवारपासून म्हणजेच आजपासून खरीप हंगाम 2021 पीक विमा खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। खरीप 2021 मध्ये झालेल्या पीक नुकसानीची पोटी मंजूर विमा सोमवार म्हणजे आज दिनांक 6/12/2021 पासून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे असल्याची माहिती बजाज अलायन्सेस कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख श्री आशिष अग्रवाल यांनी आश्वासित केले आहे। नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टरी सर्वसाधारणपणे 15,000 ते 18,000 रुपयाच्या दरम्यान राहणार आहे, पण प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी कृषी आयुक्तालयांना भेटणार आहे। पावसाचा खंड व अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम 2021 मध्ये पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। खरीप हंगाम 2020 च्या पीक विमा बाबत सुनावणी जी आहेत उद्या म्हणजे 7/12/2021 ला होणार आहे। तर अशा प्रकारे जे आहेत खरीप हंगाम 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला होता, त्या सर्व शेतकऱ्यांना जे आहेत पीक विम्याची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सांगा जय हिंद जय महाराष्ट्र।